सेतू अभ्यासक्रम इत्ता 9वी विषय भूगोल दिवस 23वा. नमस्कार मित्रांनो, आज आपण इत्ता 9वी भूगोल विषयाचा 23व्या दिवसाचा सेतू अभ्यास उत्तरासह पाहणार आहोत. सेतू अभ्यासक्रमावरील इतर व्हिडिओ तसेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 9वी विषय सामाजिक शास्त्र भूगोल दिवस 23वा. आजच्या ह्या सेतू अभ्यासासाठी 8वीच्या प्रकरणाचा संदर्भ घ्यायचा आहे, प्रकरण 5 सागरी प्रवाह. या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन निष्पत्ती आणि क्षमता विकसित झाली पाहिजे. ती म्हणजे सागर प्रवाह निर्मितीची कारणे स्पष्ट करता आली पाहिजे. सागरी प्रवाहाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उदाहरणासह स्पष्ट करता आला पाहिजे. त्यासाठीच्या काही कृती काही प्रश्न आपण इथे पाहणार आहोत. पहिले काही बाबी आठवूया. प्रश्न 1, एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो? तर आहे, जेव्हा पदार्थाच्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते तेव्हा पदार्थ प्रवाहित होतो. दुसरा प्रश्न, पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते? उत्तर आहे, पदार्थ प्रवाहित होणे म्हणजेच पदार्थाचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय. तिसरा प्रश्न, प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील? आणि उत्तर आहे, पदार्थाचे वजन, आकार, वाऱ्याची दिशा यासारख्या अनेक बाबी विसंगतीला पदार्थाच्या विसंगतीला कारणीभूत ठरत असतील. चौथा प्रश्न आहे, सागरी प्रवाह निर्मितीसाठी कोणकोणते घटक कारणीभूत असतील? उत्तर आहे, पहिला मुद्दा सागर जलाचे तापमान, 2 क्षारता व घनता आणि 3 ग्रहीय वारे. या 3 घटक सागरी प्रवाहाच्या निर्मितीसाठी कारणीभूत असतील. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा सेतू अभ्यास इथे संपलेला आहे, पूर्ण झालेला आहे. अपेक्षा करतो काही मुद्दे आपल्या लक्षात आलेले असतीलच. आणि पुन्हा एकदा विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.